पूजेला सुरुवात करूया. डाव्या हातामध्ये पळी घ्या, दुसऱ्या हातामध्ये इंद आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. हातावरून पाणी सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. परत इंदा पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. हातावरून पाणी सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षराय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस परब्रह्म ऋषिः परमात्मदेवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. प्राणायाम करायचे, एक नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, त्यानंतर पहिल्या नाकपुडीने श्वास सोडायचा आणि मग उलटा रिपीट करायचं. दुसरी नाकपुडी बंद करायची, आधीच्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. ओम प्रणवस परब्रह्म ऋषिः परमात्मदेवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भू ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम. ओम आपो ज्योतिरसमृतम ब्रह्म भूर्भुवः सर्वम. उजव्या हाताचा अंगठा आहे तो उजव्या कानाला लावायचा, डाव्या कानाला लावायचा. कोणी सुवासिनी आहे का? या पहिल्यांदा गंध हळद कुंकू लावायचे वहिनींना, मग दाव्याला गंध आणि अक्षता लावायचे. ओम स्वस्य न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्य न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वमेव राजाधिपतिर्बभूव, सङ्कीर्णनागाश्वपतिरं नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. धनम् ते हळद कुंकू वहिनींकडे द्या. वहिनी तुम्ही त्यांना हळद कुंकू लावा, त्यांना गिफ्ट म्हणून काहीतरी फूल आणि ब्लाऊज पीस ठेवलं तो द्या. लहान आणि मोठ्याला नमस्कार करा. झालं ठीक आहे. यजमान, आपण आपली कुलदेवी आणि कुलदेवता यांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. आणि जो विडा पुढे ठेवलेला आहे त्या चौरंगाच्या पुढे, त्याच्यावरती अक्षता घालायचे, एक पळीवर पाणी घालायचंय आणि एक पळीवर पाणी नारळावरती सोडायचंय. म्हणजे आपली तुमची जी कुलदेवता आहे तिचं आणि कुलदेव या दोघांचे आपण स्मरण केलेलं आहे. प्रत्यक्ष जरी जात आलं नाही तरी या ठिकाणी आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे. घाला अक्षता, घाला पळीवर पाणी, घाला. ओम गणनांद्वा गणपती महामहे गणक वीनामुपमश्रवसवम ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतानः शृण्वन्तोऽतिभिसीद साधनम्. ओम त्र्यम्बकैजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनां मृत्योन्मुक्षीयमामृतात्. ओं गौरीरमीमाय सलिलानि कक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परमेव्यो मन्न. दोघांनी उठून उभं राहायचं आहे. वहिनीतून त्या विड्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे. पाहिलं का? त्यानंतर दोघांनी उठून उभं राहायचं आहे आणि आतल्या आपल्या देवघरामध्ये जाऊन तिथे विड्या आणि नारळ ठेवायचं आहे. देवाला नमस्कार करायचं आहे. त्यानंतर घराची मोठी मंडळी असतील, आई वडील काका मामा, त्या सर्वांना नमस्कार करायचं आहे आणि इथे परत पूजेला येऊन बसायचं आहे. ठीक आहे.